ह्या नावाबद्दल किंवा ही कन्सेप्ट कशी आली त्याबद्दल? काय गंमत आहे, आपली अशी गंमत झाली की फॅमिली पण मिस करतो, पण ती फॅमिली म्हणजे फक्त कुटुंबाचे नाते म्हणून नाही, आपण सेलिब्रेशन्स किंवा सोहळे आपण जे आहेत ते सगळे आपल्याला इव्हेंट्स लागतात, आपल्याला हल्ली निमित्त लागतं, बिननिमित्ताचं भेटा खरं म्हणजे एकमेकांना, सोहळ्यांसाठी थांबू नका असं सांगणारी ही फिल्म आहे. आणि आपण व्हॉट्सअपवर ग्रुप्स करतो की सातवीच्या तुकडीतले मित्रमैत्रिणी, दहावी पास, एका गावचे, एका व्यवसायातले, हळूहळू आता उपनगरांचे पण वेगवेगळे कट्टे निर्माण होतील, तर ते तिथून त्या कनेक्टिव्हिटीला जे आपण म्हणतो ना की व्हर्च्युअल, नुसतंच खरं काय आहे तुमच्यातलं, काही मिस करताय की नाही तुम्ही. आणि म्हणून फॅमिली लिहिताना कौटुंबिक नाही आहे सिनेमा, हे सो कॉल्ड कौटुंबिक नाही आहे. आणि फॅमिली आणि कट्टा, कट्टा म्हणताना एवढा धतिंगही नाही आहे की एकदम काहीतरी नवीनच उत्साहाचं आहे, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आजचा सिनेमा आहे. आज आपण काय मिस करतो आहे, काय मिस करतो आहे का, याची जाणीव करून देणारा सिनेमा आहे. आणि तोही फार शिकवण देऊन, प्रिचिंग करून, उपदेश नाही तर खरंच मजा, मस्ती, धमाल कसं एकत्र झाल्यानंतर काय होतं, प्रत्येकाचं येण्याचा उद्देश काय, एकत्र जमण्याची गंमत काय आहे, आणि तिन्ही चारी पिढ्या जोडणारी ही गोष्ट आहे. फार इंटरेस्टिंग पद्धतीने ती व्ह्यू केलेली आहे. पुणे, कोकण, अमेरिका असं 360 डिग्रीमध्ये एक पटकथा फिरते आहे. वेगवेगळ्या वयोगटाची, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येत आहेत आणि त्यातनं काय काय निर्माण होत आहे ते 2 तास फार महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीने, जे आपण एकत्र करत नाही आहोत सध्या. आपण जी माणसं खरी 1-2 तास एकत्र राहायला पाहिजे तीच राहत नाही आहेत, 4 संवादांच्या पलीकडे संवाद बोलत नाही आहेत. अशा वेळेला ती एकत्र आली अख्ख्या दिवसासाठी तर काय होईल, याची गंमत या सिनेमामध्ये आहे. त्यामुळे आणि मी म्हणालो तसं 7 वर्षा वयोगटापासून 70 पर्यंतचे नट आणि एवढ्या प्रतिभेचे जे इंटेन्स ॲक्टर्स आहेत सगळेजण, म्हणजे आलोक आणि गौरी नवीन पिढीचे सईनी अत्यंत वेगवेगळ्या भूमिकांनी सिद्ध करून दाखवले आहे आणि फार सुंदर भूमिका त्याच्यामध्ये आहे. वंदना आणि दिलीप हेमेजला असं आपण म्हणतो की ज्या प्रकारचा अनुभव त्यांच्या गाठी आहे, ज्या प्रकारचं प्रतिभा त्यांच्यामध्ये अभिनयाची क्षमता आहे, ती माणसं आहेत. मधल्या एका पिढीचे किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर, संजय कापरे, सचिन देशपांडे अशी मंडळी आहेत. फार त्याच्यामुळे त्याच्यातली ती त्यांनी एकत्र आल्यानंतरचं जे इम्प्रोवायझेशन आहे, जे रिॲक्ट होणं आहे एकमेकांना, सिच्युएशन्स ज्या पद्धतीच्या सिनेमातल्या आहेत, त्याला जे म्हणायचं आहे लेखकाला, त्या पद्धतीची मांडणी ती फार ब्युटिफुल आहे असं मला वाटतं. आणि खूप दिवसांनी महाराष्ट्रात सगळ्या कुटुंबांनीच एकत्र बसून बघण्याची फिल्म आहे. आणि टॉकीजमध्ये जाऊन घरी टेलिव्हिजनवर किंवा DVD वर किंवा मोबाईलवर नाही, नाही अशी काहीतरी गंमत त्या सिनेमा. हे कुटुंब मोबाईलमध्ये मावणार नाही.